नमस्कार, शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करत आहोत. पहा, आणि भूगोल या विषया अंतर्गत आपण सूर्य, चंद्र व पृथ्वी हा घटक अभ्यासत आहोत. आपण मागील पाठामध्ये पाहिले, पहा, सूर्य, चंद्र व पृथ्वी या घटकाचे आपण तीन उपघटकांमध्ये विभाजन केलेलं आहे, त्याचं बायफर्केशन केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. आणि निश्चितपैकी त्यामुळे आपणास हा घटक स्मरणात राहण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि याच सूर्य, चंद्र व पृथ्वी या उपघटका अंतर्गत आपण आज सूर्यग्रहण हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया आपण सूर्यग्रहण हा उपघटक. तर सूर्यग्रहण हा उपघटक अभ्यासत असताना देखील आपण प्रत्येक गोष्ट ही आकृतीच्या माध्यमाने शिकणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर आता आपण प्राथमिक दृष्ट्या या माहितीचा अभ्यास करूया. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी 5 अंशाचा कोन करते. तर हा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तयार झालेला आहे. पहा की चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी 5 अंशाचा कोन करते. एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. चांगला एक प्रश्न तयार होतोय, चांगला मुद्दा तयार होतोय की चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोन करते. तर या ठिकाणी 5 अंशाचा कोन करते. आणि याचाच परिणाम स्वरूप चंद्र प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलास 2 वेळेस छेदतो. तर या आकृतीमध्ये आपल्याला ते स्पष्टपैकी दिसत आहे. पहा की चंद्र हा पृथ्वीशी 5 अंशाचा कोन करतो किंवा 5 अंशाचा कोन या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची चंद्र 5 अंशाचा कोन करतो ही आकृती दर्शवत आहे. आणि याचाच परिणाम स्वरूप पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलास चंद्र हा प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की प्रत्येक परिभ्रमणाच्या दरम्यान तो 2 वेळेस छेदतो. या प्रतलास तो 2 वेळेस छेद देतो किंवा 2 वेळेस छेदतो असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान जोडणाऱ्या रेषेशी 0 अंशाचा कोन असतो. तर पौर्णिमेला हाच कोन 180 अंशाचा असतो. या आकृतीवरून आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे की प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान जोडणाऱ्या रेषेशी 0 अंशाचा कोन असतो. तर या ठिकाणी आपण पहा, सूर्य आहे, त्याच्यानंतर मध्ये चंद्र आहे, त्याच्यानंतर पृथ्वी आहे, आणि यांच्या दरम्यान जो काही अँगल तयार होतोय, कोन तयार होतोय, तो 0 डिग्रीचा होतोय. पहा 0 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होत आहे. तर हाच कोन पौर्णिमेला 180 अंशाचा असतो. तर या ठिकाणी पहा की या ठिकाणी तयार होत आहे पहा डायग्राम सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. तर या ठिकाणी पौर्णिमेला हा कोन 180 अंशाचा असतो. तर अमावस्येच्या दिवशी हा कोन 0 अंशाचा असतो. परंतु असे असले तरी देखील प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच पातळीत व एकाच रेषेत येत नाहीत. म्हणून प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत किंवा ग्रहणे संभवत नाहीत. अत्यंत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा या ठिकाणी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे की प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच पातळीत किंवा एकाच रेषेत येत नाहीत. आणि म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणे होत म्हणजे प्रत्येकच अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणे संभवत नाही. पुन्हा एकदा हा मुद्दा ध्यानात घ्या. पहा की प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान जोडणाऱ्या रेषेची 0 अंशाचा कोन असतो. हे अमावस्येच्या बाबतीत आहे. तर पौर्णिमेच्या बाबतीत हाच अँगल, हाच कोन हा 180 अंशाचा असतो. तर आपण आता सूर्यग्रहण
पाहूया सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते हे सर्व आपण आकृतीच्या माध्यमाने अभ्यासणार आहोत. परंतु त्याआधी हे प्राथमिक दृष्ट्या ही माहिती आपण अभ्यासूया. सूर्य चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तिन्ही एकाच समपातळीत व एकाच सरळ रेषेत येतात. या स्थितीमध्ये सूर्य ग्रहण घडून येते. पुन्हा एकदा हा मुद्दा पहा. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे ही भौगोलिक स्थिती किंवा खगोलीय स्थिती लक्षात घ्या की सूर्यग्रहण कधी होत आहे. तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतोय, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि या स्थितीमध्ये हे तिन्ही खगोल एकाच समपातळीत व एकाच सरळ रेषेत येतात आणि या स्थितीमध्ये सूर्यग्रहण घडून येतं. सूर्यग्रहणाचे एकूण तीन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, त्यांचा देखील अभ्यास आपण करूया. तर पहिला आहे पहा खग्रास सूर्यग्रहण, म्हणजे सूर्याला पूर्णतः ग्रहण लागतंय. तर उपरोक्त प्रकारची सावली या ठिकाणी उपरोक्त प्रकारची म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. मध्य भागात दाट व कडास विरळ असते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली पडते तेथून सूर्य पूर्ण झाकलेला असतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. पुन्हा एकदा पहा की सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली मध्य भागामध्ये दाट एकदम दाट पडते आणि कडांना विरळ होत जाते आणि पृथ्वीवरील ज्या भागात अशा प्रकारची चंद्राची दाट सावली पडते तेथून आपणास सूर्य पूर्णतः झाकलेला दिसतो आणि त्या ठिकाणी किंवा जे काही त्या ठिकाणी हे किंवा ज्या पृथ्वीच्या भागामध्ये अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती खगोलीय परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव तेथील लोकांस किंवा तेथे येत असतो. तर अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण आहे पहा. त्यानंतर आपण पाहूया खंडग्रास सूर्यग्रहण. वरील प्रमाणेच्या स्थितीतच पृथ्वीवरील विरळ छायेच्या प्रदेशातून सूर्याचा काही भाग दिसू शकतो यास खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. या ठिकाणी दाट सावली असते पहा आणि ज्या ठिकाणी ही दाट सावली पडते त्या ठिकाणाहून सूर्य अजिबात दिसत नाही. अशा परिस्थितीत जे ग्रहण लागतं किंवा त्या ठिकाणावरून जे ग्रहण दिसतं त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. सावली विरळ होत जाते, विरळ छायेच्या प्रदेशातून आपणास सूर्याचा काही भाग दिसू शकतो आणि या परिस्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहूया पहा कंकणाकृती सूर्यग्रहण. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. काल याचा आपण अभ्यास केलेला आहे पहा. उपभू स्थिती म्हणजे काय, अपभू स्थिती म्हणजे काय? तर साधारणपणे 356,000 किलोमीटर एवढ्या अंतरावर उपभू स्थिती असते. म्हणजे कमीत कमी सुमारे एवढ्या अंतरावर चंद्र पृथ्वीच्या जवळ येऊ शकतो आणि जवळपास 407,000 किलोमीटर दूर तो पृथ्वीपासून जाऊ शकतो आणि दूर जाण्याची जी स्थिती असते तिला अपभू स्थिती असे म्हणतात. म्हणजे चंद्र अपभू स्थितीत असतो याचाच अर्थ असा की चंद्र पृथ्वीपासून त्याच्या मॅक्झिमम अंतरावर असतो, जास्तीत जास्त अंतरावर असतो आणि याचा अर्थ असा होतो की तो पृथ्वीपासून जास्त अंतरावर असतो. परिणामी चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच लुप्त होते, अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून आपणास सूर्याची फक्त प्रकाशमान अशी कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते यास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळेला खगोलांची स्थिती कशी असते. सूर्यग्रहण आहे म्हटल्याच्या नंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आला हे साहजिकच आहे. त्यानंतर चंद्राची स्थिती म्हणजे या ठिकाणी थोडीशी वेगळी असते. चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजेच
तो पृथ्वीपासून त्याच्या कक्षेमध्ये फिरत असताना, परिभ्रमण करत असताना जास्तीत जास्त अंतरावर असतो आणि त्यामुळे त्याची जी सावली असते ती पृथ्वीपर्यंत पूर्ण तह पोहोचू शकत नाही, पूर्णपणे ती येत नाही आणि ती अवकाशात लुप्त होते. आणि अशा प्रकारच्या खगोलीय परिस्थितीमध्ये पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून आपणास सूर्याची फक्त प्रकाशमान अशी कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते, त्याला डायमंड रिंग सुद्धा म्हणतात पहा, आणि मराठीमध्ये आपण त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतो. हे सर्व पुन्हा एकदा आपण आकृतीवरून पाहणार आहोत. त्यानंतर आपण सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये पाहूया. पहिला मुद्दा एक ध्यानात ठेवायचा पहा, अशा प्रकारचे प्रश्न कित्येक वेळेस आलेले आहेत, आगामी काळात देखील हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये आहेत पहा, सूर्यग्रहण फक्त अमावस्येलाच होते पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. ते का होत नाही हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही ते वरती जाऊन किंवा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही ते पाहू शकता. सूर्य पहिला मुद्दा हा ध्यानात ठेवायचा आहे पहा, की इन एनी कंडिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच होते आणि प्रत्येक अमावस्येला ते मात्र होत नाही. त्याला काही भौगोलिक खगोलीय कारणे आहेत. त्यानंतर सूर्य चंद्र व पृथ्वी अनुक्रमे एकाच पातळीत असतील तरच सूर्यग्रहण होते. हा मुद्दा या ठिकाणी ध्यानात ठेवा. सूर्य चंद्र व पृथ्वी अनुक्रमे एकाच पातळीत असतील म्हणजे या ठिकाणी पहा, अनुक्रमे सूर्याचा प्रकाश पडला चंद्रावर, चंद्राची सावली पडली पृथ्वीवर, सूर्य झाकला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये सम पातळीमध्ये असतील तरच सूर्यग्रहण घडून येतं. त्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा आहे पहा, की सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी मॅक्झिमम पिरियड हा 7 मिनिटे 20 सेकंदाचाच असतो, किंवा त्याचा रूपांतर आपण जर या ठिकाणी सेकंदामध्ये केलं तर ते 400 सेकंद भरतं. म्हणजे सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद किंवा 400 सेकंदाचाच असतो. या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, सूर्यग्रहण फक्त अमावस्येलाच होते. या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे एकाच सम पातळीमध्ये सूर्य चंद्र व पृथ्वी येणं आवश्यक आहे तरच सूर्यग्रहण होईल. आणि सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद किंवा 400 सेकंदांचाच असतो. आता आपण या आकृतीचा अभ्यास करूया. आपण इथे पहा, खंडग्रास सूर्यग्रहण दिसतंय पहा, या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण आहे. सूर्य संपूर्णतः झाकलेला आहे आणि या ठिकाणी आपणा सूर्य काही त्याचा खंड पडलेला आहे, तो काही झाकलेला आहे, काही उघडा आहे, म्हणजे काही दिसत आहे. आणि या ठिकाणी जो आपण पाहिलं की सूर्य कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळेला चंद्र हा अपभू स्थितीमध्ये असतो, तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतो आणि अशा वेळेला चंद्राची सावली पृथ्वीवर पडू शकत नाही, ती अवकाशामध्येच लुप्त होते. आणि अशा वेळेला आपल्याला अशा प्रकारची कडा पृथ्वीवरून दिसून येते आणि कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला अवकाशामध्ये दिसतं. तर पुन्हा एकदा या आकृत्या पहा, की सूर्य चंद्र आणि पृथ्वी अशी स्थिती असेल एकाच पातळीस एकाच रेषेत येत असतील त्यावेळेस सूर्यग्रहण घडून येतं. खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे तिन्ही प्रकार आपण आज अभ्यासलेले आहेत. एकदा तुम्ही याचे व्हिडिओ जे आहेत पहा, ते वारंवार जर पाहिले तर निश्चितपैकी याचा आपल्याला उपयोग होणार आहे. हे निश्चितपैकी आपल्या लॉंग टर्मला ध्यानामध्ये राहणार आहे, त्याचं स्मरण आपल्याला राहणार आहे. आणि फक्त ह्या स्थिती कधीही विसरण्याचा प्रयत्न करू नका. जर आपण हा क्रम विसरलो तर बरंच काही आपण विसरू शकतो आणि त्याच्यामध्ये आपले मार्क्स जाऊ शकतात. सूर्य चंद्र आणि पृथ्वी आणि या वेळेस घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, जसं आपण या ठिकाणी पाहिलं पहा कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळेला, की अवकाशामध्ये सावली लुप्त होतोय कारण चंद्र हा मॅक्झिमम अंतरावर परिभ्रमण करत असतो, तो अपभू स्थितीमध्ये असतो. त्यानंतर सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद किंवा 400 सेकंदचाच असतो.
त्याचप्रमाणे सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतं आणि ही जी काही खगोले आहेत सूर्य चंद्र व पृथ्वी ही एकाच पातळीत आली तरच सूर्यग्रहण घडून येतं. विद्यार्थी मित्रांनो आपल्या अपेक्षा आज मी या ठिकाणी फोन नंबर मेन्शन केलेला आहे तर आपल्या अपेक्षा निश्चितपैकी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा या ठिकाणी तुम्ही चॅनलच्या खाली जे काही कमेंट्स बॉक्स आहेत त्या ठिकाणी आम्हाला लिहून जरी कळवल्या तर निश्चितपैकी त्या दृष्टीने आपल्याला आपल्याला शिकवताना बदल करता येतील, अध्यापनामध्ये त्या दृष्टीने बदल करता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.